की दोन्ही खांदी आतनं पळतं ती पळतच फुल स्पीडनं, पण जर वासराला जर दोन्ही साईड पब्लिक लागलं का नाही कुठनं बी गाडी होऊन द्या मग त्याचं टेन्शन नाही, फक्त पब्लिक फुल पाहिजे, वासरू टुचूक बरोबर गाडी हलवून देणार. मित्रांनो नमस्कार, आज आपण वडोली आलेलो आहोत गुलशाबाईची मुलाखत घ्यायला. तर वासराचं असं वैशिष्ट्य आहे की जेवढं पब्लिक आहे तेवढं फुल पळतं वासरू, फक्त पब्लिक दाट पाहिजे. आजच असून मोठमोठ्या मैदानात पळते आणि मोठमोठ्या गाड्यांवर म्हणजे सामना येऊन उतरते, तर या वासराची मुलाखत आज घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? मी सॅम पाटील, वडोली मित्रेश्वर. वासरू कुठनं घेतलं तर काय? वासरू निनामपाडीतनं घेतले आपण. एक 18-19 महिन्याचं असताना घेतले आपण. आता 2 वर्ष कंप्लीट झालेली. कुठल्या जातीचं काय बघून घेतलं? धनगर खिलार वासरू आहे. आपल्या पाहुण्यांच्याकडेच होतं अविनाश दाणे, त्यांच्या घरच्या गायचं वासरू आहे. तर आपल्याकडे घेतल्यापासून कुठं कुठं मैदानात सुरुवात कुठं गेली? मैदान आम्ही हजार माचीत केली. पहिल्याच मैदानात बाळू ड्रायव्हर आहेत ना शहापूरचे, त्यांच्या बैलावर पाळलो आम्ही. ते गटाला जरा घासाघास झाली. दुसऱ्या वेळी गट काढला आम्ही उमरजात. तिसऱ्या वेळी परत गट काय आता जाईल तिथं गट निघतोय. दोन ठिकाणी फायनलला राहिलो, काशी कोपर्ड आणि हजार माचीत. सेमीला काय होते नेमकं? सेमीला जरा नियोजन आमचं घडत थोडं, काहीतरी प्रॉब्लेम येते ते आधी मध्ये जरा कुठं काय म्हणलं जायचं तर गट काढते आपलं. गट काढते वासरू. मग काय बैल पोरला की पोरला त्याला? होय हो. वासरू दोन्ही खांदी आतनं पळते, पब्लिकला नाही चालत एवढंच. का पब्लिक सवय नाही? सवय नाही अजून काय. पब्लिकला आम्ही 2-3 टाकले, एकदा पळाले पण जरा गती कमी लावते. पण आतनं कसं फुल स्पीड? फुल स्पीडनं किती पण गाडी सोडत नाही वासरू. अजिबात गाडी सोडत नाही. वाटत नाही राव बघून. माप मोठा आहे ना त्याचं, धनगर खिलार जात आहे. जास्त कोणावर पळला म्हटलं? सरजावरती. साजूरच्या सरजावरती काय आमचं मामाचं येतं, त्यामुळे आम्ही 4-5 मैदान केली. 4-5 मैदानात गटपास केलाय. एकाच वेळी मार खाल्ला तेवढं सरजा आजारी होता त्या दिवशी. काय होती सेमीला? काय होती ती गाडी? सेमीला कसं गाडी घटलेली आहे पण सेमीला जरा प्रॉब्लेम येते ती, कुठं गाडी चाडवी. आणि आम्ही एवढी मैदान पळालो आजपर्यंत, 10-12 मैदान पळालो असेल, फक्त एकच मैदान मधनं गाडी आली आमची, नाहीतर कडन गाडी. कडच आहे का नाही सर? हो कडन पळतो सरजा, दोन्ही खांदी कडन पळतो. तुमचा ड्रायव्हर कोण कोण असते? ड्रायव्हर ज्ञाने ड्रायव्हर हिंगोळे आणि विठ्ठल ड्रायव्हर चरेगाव. दोन ड्रायव्हर? हो. शंभू वाघावच्या शंभून पण आणल्या, गोडवाडीच्या शंभून पण आणल्या गाडी. बैल कुठं स्पीड लावतो काय वासरू आपलं? तळा बसन एंड पर्यंत त्याला तेवढं स्पीड आहे, फुल स्पीड आहे तेवढंच. हो सुट्टी बिट्टी एकदम फुल स्पीडनं करतो. तुम्हाला कसलं पहिरं पाहिजे वासरावर आपल्या? वासराला कसं जेवढं पब्लिक ना जेवढा स्पीड लावणारा बैल आहे ना तेवढा असला ना काय प्रॉब्लेम नाही, गाडी ठेवणारच वासरू. गाडी एवढं वासरू पळते प्रॉब्लेमच नाही काय गाडीवर. हो गाडीवर फुल स्पीड लावते वासरू. म्हणजे कैची बिचित गाडी मध्ये गावली? हो 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 100%. म्हणजे जेव्हा मध्ये मध्ये गावली गाडी तेव्हा नंबरच आहे? नंबर गट पासच आहे. जेव्हा आम्ही आतनं कडेला गाडी टच लागली की गट पास केला आम्ही. मग गटात कुठली पण गाडी? कुठली पण गाडी असू दे. झालंय का सगळं? झालंय झालंय. परवा जे आम्ही चांगली गाडी सामना केलाय परवा. काय झालं? पूर्वेच्या मैदानात चांगली गाडी होती, तिला सामना केलाय. अरे वा चांगली पळती गाडी. काय चांगली पळते गाडी? घटलेली आहे सरजेची आमची गाडी घटलेली. फुल स्पीड लागतं गाडीला तळापासून एंड पर्यंत एवढं स्पीड लागतं. तर तुमची काय इच्छा आहे कोणाकोणा गाडीत पळायचं तरी? माझी वैयक्तिक इच्छा आहे तर वाघावकरांचा मिशनभर पळायचं का, तर तो मला पहिल्यापासून बैल चांगला आवडतो. पहिल्यापासून त्याच्यावर पाहणार मी एकदा तरी. होय हो पाहणार. इच्छा आहे कुठं कुठं पळायचं आहे ना? 100% पाहणार. पण नियोजन लवकर तुमचं गाववाली जाते ना शेजारी? हो शेजारचीच आहेत. वासरा बाकी कसं नियोजन करत सगळं? नियोजन काय सगळं हितच असते. मैदानावर नेताना सकाळी धुणे वगैरे ती काय रोजचं डेली. खुराक बिराक काय असतो? आपल्याकडे मका चुनी आणि उडीद डाळ दोन टाइम एवढंच रते. आता रोज चालवणं बिलवणं कसं आहे? ते मैदानाच्या आधी येऊन चालवून आणतो आम्ही 3 किलोमीटर. बाकी काय नाही. पवनी? हो 15 दिवसात नाही आता पवनी टाकतो. कुठं नेता? आपल्या इथं कृष्णा नदीला. पोहतो चांगलं? चांगलं पोहते काय प्रॉब्लेम. आता तुम्ही वासराला शिकवताना कुठल्या बैलावर शिकवले? आता आमचे बाजीराव शेडगे म्हणून गावातले कर्मचारी आहेत, त्यांचा हरण्या सश्या म्हणून बैल पळत होती, त्यांच्यावर शिकवलं. होय हो. म्हणजे नामवंत बैल आहे? नामवंत म्हणजे अशी गटबीट काढत होती बऱ्यापैकी. बाकी वासराला असं म्हणजे मध्ये बिधी स्पीड कुठं लावतली का तोंडावर जास्त बऱ्यापैकी? जेवढं खालणं तळातनं स्पीड आहे तेवढं एंडिंग पर्यंत आहे वासराला स्पीड. मध्ये दमत बिमत असला काय नाही प्रॉब्लेम. जेवढा बैल पळेल तेवढा गाळा देणार वासरू. मग कधी आतापर्यंत वासरावर गाडी टाकली? बैलावर बांधा लागली गाडी? नाही एकमेव असा बैल झालाय काल्याचा रावण म्हणून आम्ही फेरायला गेलेलो, त्याला तेवढी गाडी बांधली आम्ही, नाहीतर बाकी कुठल्या बैलाला गाडी बांधली नाही. मॅच करतो स्पीड कसल्या? मॅच कसलं पण स्पीड असू दे, मॅच करतो, फक्त गाडी शेजारी पाहिजे.
म्हणजे काय वैशिष्ट्य आहे म्हणलं गाडी शेजारी? म्हणजे गाडी जेवढी गाडी चिटकून असेल तेवढे स्पीड फुल लावतो. हो किती पण पाहिला ना मग तोंड काढू द्या, तेवढं गाळा देणार वासरू. हो 100% गाळा देणार. चांगला आहे. स्पीड खालणार जोरा स्पीड न खालणं जेवढी हातावर जास्त बोलतो जास्त. चरेगावचा विठ्ठल ड्रायव्हर आणि ज्ञानी ड्रायव्हर हिंदू आहे, त्यांना लय पळतो वासरू. लय म्हणजे भयानक पळतो. त्यांनी केलं कधी नियोजन? नियोजन करतो की ज्ञान्या करतो की कुठल्या कुठल्या पहिल्या? तुम्ही आता पळाले कुठं कोणावरती सांगा? आता आम्ही वाण्याच्या वाडीच्या नकऱ्यावर पळालो, बाळू ड्रायव्हरचा सैराडवर पळालो, आता बूथचा फायर म्हणून बैल आहे त्याच्यावर एकदा पळालो, आणि कारव्याचा बांडा म्हणून आहे त्याच्यावर पण पळालो. दया ड्रायव्हरांच्याकडे मल्हार म्हणून होता बैल, त्याच्यावर पण पळालो. म्हणजे बऱ्याच वाजतात पळालो. सुट्टी मेकर कोण असतं तुमचं? सुट्टी सागर काबोवाडी करतो, स्वरूप कारादे करतो, आणि रोहन जगदादे शिरावडे. सुट्टीला कसं आहे नेमका? खाल सुट्टीला वासरू दमवतले जाणार मला. तसं जाईल सुट्टीला दमवत वासरू उभंच राहत नाही, वळवलं की सुट्टाय बघत. हो हो 100 सुटले. सुटल्यावर का नाही 400 फूट तरी वासरू का नाही हातात धरायचं लागत नाही अजिबात. एकदम तळ किती पण तडाक्याचा बैल असतो म्हणजे तळत नाही एवढं स्पीड सुटत. हो हो काय होतं नेमकं सुट्टी केल्या? सुट्टी केल्या ना का नाही एवढं स्पीड आहे तळाला त्याला की किती पण तडाक्याचा बैल असला तरी सहन करतो. हो फक्त बैलांना पुढेच वाढायचं? हो बैलांना फक्त पुढे. आता आम्ही जेवढी बैल घातलीत ना तेवढी आम्हाला बैल एक दोनच लोड केली असते. लोड केली म्हणे का म्हण आमचं वासरू तेवढी आजारी होत, छातीत भरलं आम्हाला कळलं नाही वासरू. वासरू तास सोडत होत त्याच्यामुळे वासरू बाहेर गेलं नाही तर त्या बैलांचा आपण वासरू पाहणार 100% सांगतो आपण. हो नियोजन भारी करताय नियोजन चांगलं आहे. ओपनच्या मैदानात पळालंय? कुठलं ओपनच्या मैदानात? ओपनच्या नाही आता किवळला चाललंय नियोजन बघू. होय का? हो बऱ्यापैकी आदत दुशालाच पळालाय? हो आदत दुशाला. आदत मध्ये कोणाकोणावर पळाला? आदत बर आमची घरची गाडी पळाली चांगली सरजेची आणि आमची. हो आदत दुसरा आदत दुशाल. आणि बाकी? बाकी आपण काशी कोपर्ड्यात वाण्याच्या वाडीच्या नकऱ्यावर पळालो चांगलं आणि कारव्याला कारव्याच्या भांड्यावर हजार माशीत पळालो. राहिला का बैल? राहिलेला 3 नंबर गेला कारव्या हजार माशीत. ती पण गाडी चांगली चांगली पळते. तुम्ही सरजेवर चांगलं नियोजन करा की एखाद्या मैदानाला कुठल्या तरी करणार करणार. काय होती ती फायनल राहिलाच ना गाडी? हो काय होते म्हणजे दोघांचं नेमकं काय होतंय? जरा प्रॉब्लेम येतोय तो पण आजारी होता बऱ्यापैकी सरजा. आता कव्हर झालाय, आता गाडीला गॅस धरलाय परवा, आता गट काढला आणि पुढे जाऊन झाडाला तटली गाडी पायला लागले वासराच्या. मग काय सिमी पळालोच नाही आम्ही घरी आलो भरून. निर्णय भारी घेतला सिमीला पळलोच नाही मग घरी आलो लागले गाडीत भरून. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव स्वरूप कारळे धनकवडे. तुम्ही पण असताना वासरावर? हो काय सांगा वासरावर कसं आहे वासरू नेमकं? म्हणजे वासरू कसं आहे की मैदानात जागा इथं तापट आहे पण मैदानात गेल्यावर का नाही थोडंफार असं अगोदर नवीन नवीन होतो वासराभर, तर वासरू नवीन असं शिकस्तवर थोडस ताप दिलं पण आता वासरू शिकल्यापासून आहे का नाही आता चांगल्या प्रकारे त्याला कळाले आणि पळायच्या बाबतीत तर त्याचा काही नाद करायचा नाही. कारण की कुठनं दोन्ही खांदी बी लागू द्या पळायच्या बाबतीत ते काही नाही. मग काय पायऱ्याच घालू दे नेमकं तुम्हाला? आता सध्या अडचण काय प्रत्येक मैदानात जाईल तिथं गट आहेच असं नाही की कधी गट राहिला. गट काढला ना आम्हाला सिमीला असं जरा बैलच कमी पडेल कुठं वासरूच कमी पडेल असं होतंय म्हणजे नियोजन होईना परफेक्ट. तिथले पैर म्हणजे पैर त्यातले चांगलं झालं पैर चांगलंच आहेत पैऱ्यांचं काय आपण सर्वसामान्य माणसं पैर द्यायचं म्हणजे वायदी झालं प्रकार झाला. किती पर्यंत माहिले तुम्हाला? वायदे आम्हाला 10,000 मागितले. आता एवढं पसरं आमची काय वासरू पाहणारच आहे तरी मी केलेत प्रयत्न चांगले. प्रयत्न करायला पाहिजे सर त्याशिवाय होणारच नाही ना. बरं असं बी नाही की बाबा गाडी बांधायची किंवा काय करायचं ही तसं बी नाही. वासरू बिना गाडी बांधताच पळत आणि बरं वासराला तळ एवढा आहे वासरू पहिला बरं खाल्लं पहिल्यानं दोन उड्या घेतल्या का नाही त्याच प्रमाणात वासरू दोन उड्या घेणार आणि त्याच ह्याच्यात निघून जाणार. असं नाही की बाबा गाडी खाली हल्ली किंवा ही झाली पहिल्याकडे सरकली वासराला असं काहीच नाही. खाल्लं गाडी गेली आणि वासराला जर गाडी असली की मग गाडी लागली तर लागली 100% खाल्लं फाड्या टाकूनच जायचं. तुम्ही म्हणताय जसं निशाणावर गाडी चांगली पळेल तेवढी ज्या घ्यायची आहे की निशाणावर पळायचं काय सगळ्या पोरांची भीती आहे तेवढे चांगलं पळणारच. या चालू सीझनला दिसला जूनच्या आधी? हो आम्ही केलेला फोन ते म्हणले जरा थोडे दिवस थांबा त्यांची बी नियोजन आहे ना त्याच्यामुळे त्या नियोजनात त्यांच्यावर आता बोलून. कोरेगावचं काय नियोजन? कोरेगावचं अजून तर काय नियोजन नाही केलं का? एवढ्या मोठ्या मैदानात नाही उतरत नाही उतरतो की पण फक्त कसं कोरेगावला कडे नव्हती गाडी बऱ्यापैकी पळालो वासरू कडे मोठ्या मैदानात तर पळवता कळती तर मग आहे मोठ्या मैदानात पळवता मग कळती काय म्हणताय तुम्ही? तेवढा आहे त्याशिवाय नाही पळत नाही.
वासराचं कसं आहे, आता फक्त पायातनं जरा कव्हर झालं का नाही की लगेच नियोजन व्यवस्थित करून पळवायचं आहे. आणि वासराचं खास वैशिष्ट्य म्हणजे वासराला जेवढं पब्लिक फुल पब्लिक असेल तेवढं, आता समजा उजव्या साईडला आहे आणि उजव्या साईडला फुल पब्लिक आहे तर उजवीनं वासरू बाहेर नाही पळणार, फक्त एवढंच आहे की वासरा बाहेर पळा फुल पब्लिक लागतं, जेवढं पब्लिक तेवढं वासरू पळणार, कमी जास्त असले की भीतर फक्त तू. आता मुंबईला कसं बिंजोडला पब्लिक असतं बघा, तसं तर पब्लिक लागलं का नाही, वासरू दोन उड्या जास्तच घेणार काय कधी बी घ्यायचं, तुम्ही कुठं बी कुठल्या बी मैदानात बघायचं तेवढं जरा पब्लिक येत नाही. आणि आता कसं यात्रेचे मैदान आता जरा पब्लिक कमीच आहे, त्याला गॅप नाही दिसला पाहिजे, गॅप नाही दिसला पाहिजे, फुल पब्लिक जेवढं पब्लिक असेल का नाही गाडी. मुंबईला कधी नाही ट्राय केलं नाही एवढं बारक वासरू, आता आपण घेतले 4-5 महिने झाले वासरू, आता बिनजोडला पळवलं, बिनजोडला नाही बिनजोड नाही, 3 फेऱ्या मोठा नाही पळवत, बिनजोड चांगलं पळलं राहू जर पब्लिक सवय असली तर मुंबईला 100% पाहणार वासरू. पुढच्या सीझनला तरी टाकला त्याला तिकडे, पुढच्या सीझनला बघूया की कसं कसं सांगायला साथीदारांबद्दल. साथीदार काय पोर आहेत म्हणून सगळं आहे, सकाळी गाडीत भरायच्या आधीपासून पोर सगळे असतील, पागे येतोपर्यंत सगळी पोर तिथेच असतील, कोण असं जात नाही बाबा हिकडून आलं तिकडून आलं तसलं नाही, सगळी पोर वासरा बशीच असतील. सकाळी भरलं वाजवू इथं की येतोपर्यंत वासरा भरच असतील.